नमस्कार मित्रांनो, मी शीतल शीतल द रीडर मध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका। हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मधून नक्की कळवा। चला तर मग सुरुवात करूया पुस्तकाच्या भाग 4 ला। मी श्रीमंत होणारच, तुम्ही जितके कष्ट कराल तुम्ही तितके भाग्यशाली व्हाल, हेन्री फोर्ड। तुमच्या मते एखादी गोष्ट शक्य आहे तर ती शक्य आहे, किंवा ती गोष्ट अशक्य आहे तर ती अशक्य आहे, हेन्री फोर्ड। तुम्ही सर्वात प्रथम आवश्यक गोष्टी करण्यापासून सुरुवात करा, नंतर शक्य त्या गोष्टी करा आणि नकळत अशक्य गोष्टी तुम्ही शक्य करू शकाल, सेंट फ्रान्सिस। श्रीमंत लोक वेळेत गुंतवणूक करतात आणि गरीब लोक पैशात गुंतवणूक करतात, वॉरेन बफेट। जवळचे पैसे कधीतरी संपणारच, पण ते संपण्याआधी कमवण्याचे मार्ग शोधून ठेवावे, नारायण मूर्ती। जर तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाची रोटी घ्या आणि 1 रुपयाचे पुस्तक घ्या। रोटी तुम्हाला जगण्यास मदत करेल तर पुस्तक तुम्हाला जगावे कसे ते शिकवेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पैसा हा खतासारखा आहे, तो साचवला की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो, JRD टाटा। पहिले यश मिळाल्यानंतर तुम्ही स्वस्थ बसू नका। दुसऱ्या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणणार की पहिले यश तुम्हाला केवळ नशिबाने मिळाले, डॉक्टर अब्दुल कलाम। या जगात आजपर्यंत जितके श्रीमंत माणसे झाली आहेत ते काही जन्मत श्रीमंत नव्हते। जगात सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या यादीत असलेले जास्तीत जास्त लोक हे अतिशय गरीब परिस्थितीत जन्माला आले होते। त्यांनी त्यांच्या अडचणींशी मुकाबला करत यश मिळवले, अमाप पैसा मिळवला, प्रसिद्धी मिळवली। या जगातील जितके लोक गरीब आहेत त्या पाठीमागे आळशीपणा, निष्काळजीपणा आणि जितकी मिळकत त्याहून जास्त उधळपट्टी करण्याच्या सवयीचा तो परिणाम आहे। श्रीमंत होणे ही अशक्य गोष्ट नाही, आपल्यापैकी कोणीही श्रीमंत बनू शकतो। त्यासाठी काही सवयी, काही क्लुप्त्या, काही नवीन गोष्टी शिकाव्या लागतील, ज्या तुम्हाला लवकरच हवा तितका पैसा मिळवून देतील। झटपट श्रीमंत करणारे मार्ग: 1. एखादा म्युझिक अल्बम प्रसिद्ध करणे, 2. लॉटरीमध्ये खूप मोठी रक्कम जिंकणे, 3. फेमस हिरो किंवा हिरोईन बनणे, 4. उत्कृष्ट पुस्तक कादंबरी लिहिणे, 5. वडिलोपार्जित मोठी संपत्ती मिळणे। हे सर्व मार्ग खात्रीशीर नाहीत, त्या पाठीमागे खूप जोखीम आहे आणि यशाची हमखास खात्रीही नाही। त्यापेक्षा आपण खात्रीने श्रीमंत बनवणारे मार्ग अनुसरून श्रीमंत होऊ शकतो, अगदी आपल्यापैकी कोणीही श्रीमंत होऊ शकतो। श्रीमंत होण्यासाठी श्रीमंतीच्या आड येणाऱ्या काही गोष्टी ज्या तुम्ही टाळू शकता आणि नवनवीन उपाय योजनांनी तुम्ही श्रीमंत बनू शकता। हमखास श्रीमंत बनवणाऱ्या 50 टिप्स: 1. क्रेडिट कार्डचा वापर आवश्यकता नसल्यास करू नका, क्रेडिट कार्डची मजा जोपर्यंत बिल येत नाही तोपर्यंतच येते। 2. लॉटरी, जुगार, आपल्या जवळील पैसे कमी वेळात दुप्पट करणाऱ्या स्कीम पासून दूर राहा। 3. स्वतःला आणि कुटुंबाला आजारापासून वाचवा आणि नेहमी निरोगी राहा। 4. जास्तीत जास्त बचत आणि कमीत कमी खर्च हे पैसे वाढवण्यासाठी खूप परिणामकारक तंत्र आहे। 5. गरज नसताना उधळपट्टी करणे हे पैसा वाढविण्यासाठी खूप मोठा अडथळा आहे। 6. कर बचत करा। 7. सुरक्षित आणि भरोशाच्या खात्रीशीर योजनांमध्ये पैसा गुंतवा। 8. तुमच्या कुटुंबाला गरज आणि उधळपट्टी यातील फरक समजवून सांगा। 9. बचतीला प्रोत्साहन द्या। 10. गरज नसताना कर्ज घेणे टाळा। 11. धंद्यामधील उधारी बंद करा। 12. जेवढे उत्पन्न वाढेल तितक्या गरजा निर्माण करू नका। 13. गुंतवणुकीपूर्वी आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या। 14. सर्वच्या सर्व पैसे एकाच योजनेत किंवा फंडामध्ये गुंतवू नका, वेगवेगळ्या ठिकाणी पैसे गुंतवा। 15. काही पैसे अचानक उद्भवणाऱ्या समस्यांसाठी वेगळे ठेवा। 16. दारू पिणे, सिगरेट फुकणे, पान खाणे बंद करा। प्रत्येक सणावाराला आणि नवनवीन येणाऱ्या फॅशन प्रमाणे कपडे खरेदी करण्याचे थांबवा। 18. सतत रेस्टॉरंटमध्ये खाणे टाळा, बाहेरचे खाणे आरोग्याला घातक असते, शिवाय पैसा आणि शरीर दोन्हीसाठी हे हानिकारक आहे। बडेजाव करणे, श्रीमंतीचे प्रदर्शन मांडणे थांबवा, कर्ज काढून सण समारंभ साजरे करू नका। 20. साधे जीवन अनुसरा। 21. नवनवीन कौशल्य शिका। 22. छोटा जोडधंदा चालू करा। 23. पार्ट टाइम नोकरी करा। 24. दर महिन्याला पगाराबरोबर दुसरी इन्कम येईल असे मार्ग शोधा आणि अंमलात आणा। 25. स्वतःचे क्लासेस, स्वतःची इस्टेट एजन्सी, वाहन विक्रीची एजन्सी, फोटोग्राफी चालू करा। 26.
किरकोळ सल्लागार, कॅटरिंग सर्व्हिस, मोबाईल, कॉम्प्युटर दुरुस्ती केंद्र चालू करा. 27. नेटवर्क मार्केटिंग ही एक प्रभावी पद्धत आहे. 28. पैसा वाचवणे म्हणजेच पैसा कमवणे आहे. 29. स्वतःचे घर घ्या, आयुष्यभर भाड्याच्या घरात राहू नका. 30. महागाई भाववाढीच्या गोष्टींवर विचार करा आणि काळजी करण्याचे सोडा. बचतीला प्रोत्साहन द्या. 31. तुम्ही रोज केलेल्या खर्चांची नोंद ठेवा. महिन्याला मिळणारा पैसा आणि खर्च झालेला पैसा यांचा हिशोब ठेवा. विनाकारण गेलेला पैसा आणि उरलेला पैसा याचे व्यवस्थित नियोजन करण्यासाठी ही एक प्रभावी पद्धत आहे. 32. श्रीमंत ही मानसिकता आहे. मी श्रीमंत होऊ शकतो, मी श्रीमंत होणारच या वाक्यावर विश्वास ठेवा. दिवसातून 10 वेळा स्वतःला बजावून सांगा. हळूहळू तुम्ही या गोष्टींवर विश्वास करू लागाल, कारण हा विश्वासच तुम्हाला शक्ती, ऊर्जा, योग्यता आणि सामर्थ्य देईल. 33. गरिबी हा एक आजार आहे. तुम्ही त्याला दूर करायचा की कायम जवळ बाळगायचा ते तुम्हीच ठरवा. 34. मनावर श्रीमंतीचे प्रोग्रामिंग करा. तुमचे मन कम्प्युटर प्रमाणे जो इनपुट त्यात टाकाल तसाच आउटपुट देते. 35. आपण जसा विचार करतो, ज्यावर विश्वास ठेवतो, तसेच आपण एक दिवस बनतो. म्हणून नेहमी श्रीमंत बनण्याचा विचार करा. 36. जर तुम्ही नेहमी श्रीमंत होण्याचा विचार कराल, नवनवे पर्याय शोधून त्यांचा अंमल कराल, तर तुम्ही श्रीमंत होणं सहज शक्य आहे. 37. श्रीमंत माणसंही स्वतःचं जीवन घडवू शकतो. श्रीमंत माणसंही स्वतःचं जीवन घडवू शकतो आणि मी श्रीमंत बनू शकतो यावर विश्वास ठेवतात, तर गरीब माणसं वाट्याला येईल ते जीवन स्वीकारतात. 37. श्रीमंत माणसंही स्वतःचं जीवन घडवू शकतो आणि मी श्रीमंत बनू शकतो यावर विश्वास ठेवतात, तर गरीब माणसं वाट्याला येईल ते जीवन स्वीकारतात. 38. श्रीमंत माणसं नेहमी श्रीमंत होण्याचे मार्ग शोधतात आणि गरीब माणसं नेहमी परिस्थितीविषयी तक्रार करतात. 39. श्रीमंत माणसं डोक्यात आलेली कल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी लगेच कामाला लागतात. गरीब माणसं ही आयडिया दुसऱ्या कोणीतरी राबवावी याची वाट बघत असतात. 40. श्रीमंत माणसे अपयशाला एक टप्पा म्हणून मानून पुन्हा सुरुवात करतात. गरीब माणसं एखाद्या अपयशाने पुन्हा प्रयत्न करणं सोडून देतात. 41. श्रीमंत माणसे संधी निर्माण करतात. गरीब माणसे संधीची वाट बघत बसतात. श्रीमंत लोक पैशालाच कामाला लावतात आणि गरीब लोक पैशासाठी काम करतात. 43. श्रीमंत माणसे आपली बुद्धिमत्ता, आपले ज्ञान, नवनवीन कौशल्य, आयडिया, क्षमता याला खरी संपत्ती समजतात आणि गरीब लोक पैशालाच श्रीमंती समजतात. 44. श्रीमंत लोक नेहमी सकारात्मक असतात आणि सकारात्मक लोकांच्या संगतीत राहतात. गरीब लोक आळशी, नकारात्मक, सबबी सांगणाऱ्या लोकांच्या संगतीत राहतात. 45. विचारात प्रचंड सामर्थ्य आहे. विचारांना कधीही कमी लेखू नका. मी श्रीमंत होणारच यावर अटळ विश्वास ठेवा. रोज काही ना काही प्रयत्न करत राहा आणि एक दिवस तुम्हाला हवी असलेली श्रीमंती तुमची वस्तुस्थिती बनेल. 46. आय कमिट बेईंग मिलिनियर हे वाक्य रोज स्वतःशी म्हणा. लवकरच या विचाराचे कंडिशनिंग होऊन तुमचा विश्वास वाढेल, तुमच्या प्रयत्नांची गती आणखी वाढेल आणि एक दिवस तुम्ही खरोखरच मिलिनियर व्हाल. 47. माणूस त्याच गोष्टी स्वतःकडे आकर्षित करतो ज्या त्याला हव्या असतात आणि त्या गोष्टींसाठी तुम्ही तयार असता त्याच गोष्टी तुम्हाला मिळतात. मग कोट्याधीश होण्याची होण्याचीच तयारी ठेवा. स्वप्न बघायची आहेत तर मोठीच बघायला काय हरकत आहे. 48. स्वतःमधील अपाट सामर्थ्यांवर विश्वास ठेवा. जो त्यावर विश्वास ठेवतो तो त्याला हवं ते मिळवतोच. एक निश्चित वेळ, वर्ष ठरवा, नियोजन करा आणि रोज एक एक पाऊल टाका. तुम्ही श्रीमंतीचे ध्येय लवकरच गाठा. 50. वॉरन बफेट या जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीच्या मते पुढील 5 गोष्टींच्या सहाय्याने कोणीही श्रीमंत बनू शकतो. 1. गरज नसलेल्या महागड्या वस्तूंना नाही म्हणायला शिका. उदाहरण, आयफोन, महागड्या गाड्या, महागडी घरे. 2. नेहमी शॉपिंग करताना डिस्काउंटसाठी विचार करा, कारण सेव्हिंग इज अर्निंग. 3. पैसे वाचवा आणि कर्ज टाळा. 4. स्वतःच्या गरजा ओळखा आणि विनम्रपणे पैसे खर्च करा, अर्थातच विनाकारण दिखाव्यासाठी पैसा खर्च करू नका. 5. पैशाविषयीचे निर्णय अतिशय शांतपणे, विचारपूर्वक आणि भविष्यातील परिणामांचा विचार करून घ्या. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समधून नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुस्तकाच्या नवीन भागात.